नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत। मी तेजस्विनी शर्मा। बघूया आजच्या ठळक घडामोडी। भाईगिरी आणि गुंडगिरी तसंच सावकारी मोडीत काढणार जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी दिले कारवाईचे आदेश। शनिवारी जत येथे जिल्हा पोलीस प्रमुख यांची आढावा बैठक होती, त्यावेळी त्या आढावा बैठकीत पत्रकारांशी बोलत होते। त्यांनी सांगितले की भाईगिरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हद्दपार करणार, त्यांना स्थानबद्ध मोक्कासारख्या कारवाया करणार, सावकारी करणाऱ्यांवर जनतेनं तक्रार द्यावी, आम्ही ती मोडीत काढू, असे पोलीस प्रमुखांनी सांगितले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याचे शर्मा यांनी सांगितले। याशिवाय जत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी जादा वाहतूक पोलिसांची नेमणूक केली आहे, शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत। नुकतेच जत तालुक्यात दरोडे पडलेले होते, त्या दरोडेखोरांना पकडण्यात आम्हाला यश आलेले आहे, असे दरोडे नंतर पडणार नाहीत असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी रात्री फटाके आणि डीजे लावून लोकांना त्रास देतात, अशा पद्धतीच्या बर्थडेंची प्रथा बंद करू, असे शर्मा यांनी सांगितले। यावेळी जतचे नवीन PI शिवाजी गायकवाड उपस्थित होते। सर्व तालुक्यातील पोलीस पाटील यांनाही यावेळी मार्गदर्शन केले। पोलीस पाटलांचे काम काय आहे हे आधी पोलीस पाटीलांकडून समजून घ्या, असे सांगत पोलीस पाटील हे आमचे कान आणि डोळे आहेत, असे शर्मा यांनी सांगितले। जे मी जे लोक आहेत, जे विलिंग आहेत जत पोलीस स्टेशनला काम करण्याचे इच्छुक आहेत, त्या मी त्यांना ट्रान्सफर करणार आणि आपल्या जे नवीन आलेले आहेत इन्स्पेक्टर साहेब, त्याचे जे किती लागतात, किती वाढून स्ट्रेंथ किती पाहिजे ते अहवाल घेणार आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई करणार आहे। त्यांची एक प्रोसिजर आहे की ज्याच्यामध्ये जे जमीन आहे हे महाराष्ट्र शासनाकडे नाही, ती पोलिसाकडे पाहिजे। ओके, आणि सध्याची जी जमीन आहे ते 7-12 वर महाराष्ट्र शासन आहे। ऑलरेडी आपण प्रॉपरली त्याच्यामध्ये फॉलोअप घेत आहेत कलेक्टर ऑफिसला, आणि कलेक्टर ऑफिसच्या एकदा हे नाम महाराष्ट्र शासन पोलीस जास्त फरक नाही, पण हे टेक्निकल फरक आहे। एकदा हे